याच्यात आणलं रस्ता तुम्हाला दाखवते कुठे आणत आहे कुठे नाही काय माहिती. मला थोडस आता हिंट मिळत आहे, जिकडे तिकडे बोर्ड दिसून राहिले मला कुठले तरी काय असं थोडस अजून थोड माझी एक्साइटमेंट वाढून राहिली. जंगलात आलं सारखं वाटतं. सिरियसली रस्ता मी तुम्हाला दाखवते कसा आहे रस्ता. एकदम असं पण चाललो पण रस्ता असं वाटतंय कुठे चाललोय आणि कुठे नाही. एकदम असं एक्साइटमेंट वाढत आहे आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांनी सरप्राईज प्लॅन केलं आहे मला ते एक त्याचं जास्त सरप्राईज तर तुला मिळायचं बाकी आहे. पुढे पोहोचल्यानंतर मिळेल सरप्राईज काय बघू काय सरप्राईज आहे. सरप्राईज आणि खरंच मला अजूनही बिलीव नाही होत आहे की एवढं छान प्लॅनिंग केलंय आणि खरंच खूप छान म्हणजे कधी केलं काय केलं खरंच माहिती नव्हतं मला. फक्त काल रात्री यांनी मला सांगितलं की आपल्याला जायचंय आणि वन डे स्टे आहे आपला तर त्यानुसार पॅकिंग कर. तर मला काय म्हणजे असं हे होऊन राहिलं आणि खूप भारी 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 म्हणजे आतापर्यंत माझे जेवढे बर्थडे झाले ते खरंच खूप चांगलेच झाले पण त्यापेक्षाही जास्त आणि या आधीचे पण सगळे बर्थडे माझे छानच झाले. म्हणजे असं नाही की सगळे बर्थडे प्रत्येक बर्थडे ला माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन अरेंजमेंट झालेली असते सगळी सरप्राईज प्लॅन सेलिब्रेशन चांगलं आणि खूपच यावेळेस हे माझ्या डोक्यात वेळेवर आलं म्हणजे जस्ट असं डिस्कस करता करता पाहत होतो काय कुठे जाता येईल का जवळपास. म्हणजे असं आमचं माझं प्लॅनिंग असं होतं की लंच असं काहीतरी जवळ किंवा वन डे रिटर्न पाहायचं होतं तर ते करता करता मग एक आमच्या कंपनीने काही सोबत त्यांनी सांगितलं होतं खूप आधी की ते गेले होते इथं सर्च करताना काय त्यांनी सांगितलं होतं म्हणजे बघाल माझ्या जेव्हा सर्च करत होते हे पण नाव दिसतं नंतर 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 दाखवा आपण ते केक ऍक्च्युली केक आणला आणि त्या गाडीमध्ये इकडे तिकडे हलता हलता थोडासा तो डॅमेज झालेला आहे त्याला थोडंसं व्यवस्थित सेट करून फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तर थँक्यू सो मच थँक्यू खरंच खूपच भारी सरप्राईज. आणि चला मी तुम्हाला एक जे रूमचे ते टूर देऊन देते खरंच खूप मस्त आहे. तर गार्डन मध्ये असं टेंट केलेलं आहे. सगळ्यात पहिले माझा लुक दाखवते आजचा आजचा बर्थडे स्पेशल लुक आहे. आणि सध्याकडे मी असं मस्त अजून नवीन ड्रेस घालणार आहे हा माझा सकाळचा होता आणि सकाळी संध्याकाळी थोडं केक वगैरे करताना दुसरा ड्रेस घालेल तर असं छान एकदम मस्त फिलिंग आणि मस्त वाटतं. तर चला आपण आतून बघूया कसं आहे. डोअर मधून एंटर केलं गेलं इकडे डायरेक्टली आहे. तर मस्त स्पेशियस मोठी रूम आहे. वरती सिलिंग जे आहे ते असं टेंट टाईप मध्ये केलेलं आहे वुडनच. हा तर भारी असं फिलिंग खूप छान येत आहे. आणि हा एक बेड आहे आणि इकडे वॉर्डरोब ड्रेसिंग जे आपलं बेसिकली हॉटेल्सच्या रूम मध्ये जे असतं ते आणि इकडे छोट्या मुलांसाठी दिलेलं आहे. हा असे दोन बेड आहे. बाकीच्या गोष्टी पण आहेत सगळ्या म्हणजे आपण हॉटेलमध्ये असतो सगळं ते रिसॉर्ट मध्ये असतात ते सगळे कॉमन सगळ्या गोष्टी आणि खूपच मस्त. इकडे या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. सिम्पल टॉयलेट बाथरूम आहे. इकडे बाहेरच वॉश ड्रेसिंग सुद्धा आहे. खूप मस्त वाटत खरंच खूप म्हणजे दरवर्षीच्या बर्थडे पेक्षा हा बर्थडे जो आहे तो माझ्यासाठी अजून वेगळा आहे. आणि लास्ट इयर इकडे पण बाहेर बाहेर पण आहे आणि बाहेर आहे वॉर्डरोब. इकडे आहे मस्त अशी बाल्कनी आणि तशी बाल्कनी सुद्धा आहे छान मस्त वाटते मस्त. साईडला दुसरा टेंट आहे. असं हे
तिकडे मागे रिव्हर हो का कुठली कुठली ते माहित नाही रिव्हर आहे आणि इकडे वरती अजून म्हणजे बरंच आहे ऍक्टिव्हिटीज वगैरे आहे तर असं आहे आणि इथली जी स्पेशालिटी आहे ती अशी टेंटचीच आहे तर मस्त आहे आणि म्हणजे हे जंगल मध्ये आहे ना आणि मला तर असं वाटलं रस्ता बघून कुठे घेऊन चालले मला तर पण खरंच खूप मस्त आहे तर आज आमचा इथे स्टे असणार आहे आज तर चला आणि लंच लंची वेळ झालेली आपण लंचला जाऊ मला असं वाटतं आणि नासा परीला पण खूप आवडलं मस्त मज्जा कॉटन सॉस सूप आहे पनीरची भाजी आहे छोले आहे रोटी आहे त्यानंतर ढोकला पापड नासाला आवडता राईस दाल आणि स्वीट मध्ये आहे जिलेबी जेवण झालंय मस्तपैकी आणि आता इकडे आहे आपलं चिल्ड्रन प्ले पार्क आहे तर इथे आता आम्ही न्यासा परीला मोठा प्ले पार्क आहे तर परीची किती घाई चालू होती ते येण्यासाठी आणि छान आहे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे आता दिवसभर ती सगळं आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि जे काय असेल ते तुम्हाला पण मी दाखवले हेल्मेट घातलं तिकडे हेल्मेट घालून रेडी आहे पण मोठा प्ले एरिया आहे इकडे भरपूर आहे तसे दुसरीकडे पण आहे मागे पण चला परी इथे हेल्मेट घालून रेडी आहे काय करायचं तुला मस्त मस्त वाटतं सध्या परीचं एन्जॉय करणं चालू आहे तिने मस्त छान केलं आणि आता इकडे आहे स्विमिंग पूल मेव पकडायची मेव दिसली नाही इंडोर गेम्स स्विमिंग पूल आणि इंडोर गेम्स आहे स्विमिंग पूल मध्ये आम्ही आता नाही उतरणार सकाळी बघूर आहे आणि नसायला मांजरला पकडायचंय हो ना नशू मॅवला पकडायचं तुला इकडे इंडोर गेम्स आपण इंडोर गेम्स टेबल टेनिस कॅरम अयो ऐक अरे
आहे थोडेफार काही आणि वॉटर गेम्स आहे तर तिकडे जाऊया. वॉटर गेम्स पण आता आम्ही आत्ता नाही करणार आहे कारण की कपडे वगैरे चेंज करायचं म्हणून आम्ही उद्या सकाळी येणार आहे. वॉटर गेम्स खेळायला परत जायचं आहे तर तिकडे बघूया जाऊन. आणि तिकडे ना मोठ्या मोठ्याने गाणे चालू आहे तर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो तर मी जास्त तुम्हाला दाखवेन. आणि चला आणि मॅच बघत आहेत आणि थोडस रिलॅक्स हो म्हटलं म्हणजे थोडस छान वाटेल अजून ना थोड्या वेळाने. नॅप घेतली नॅप नाही जस्ट प्रॉब्लेम झाला की परत आपल्याला हायटी साठी जायचंय नंतर थोडा वेळ आम्ही रिलॅक्स करू तयार थोडा वेळ आराम करू आणि नंतर मग पुढचं पण शेअर करते तुमच्यासोबत. शिल्पा बाहेर गेली तेवढ्यात मी स्टाफशी बोलून इन हाऊस डेकोरेशन करून घेतलं आणि मी आणि परी जस्ट चेक करायला आलो की झालं की नाही. डेकोरेशन झालं मी केक पण आणला जो मी सकाळी दिला होता डायनिंग हॉलमध्ये ठेवायसाठी रेफ्रिजरेटरमध्ये केक आणला सगळं आलं. आता तिला बोलू आणि तिला सरप्राईज थोडंसं ओके ना परी ये चल डोळे बंद करून ये पण हा डोळे बंद हाताने असंच बंद करते ओके पण मला गाईड कर नाहीतर जा पुढे जा आता डोळे उघड उघडू थांब उघडू नाही थांब परी मम्मीचा हात पकड मम्मीला बसू देत बस बस मला काही दिसत नाही खरंच डोळे कसे बंद केले चेहऱ्यावरती बसून असते समोर बस हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर शिल्पा हॅपी बर्थडे टू यू चांगलं वाटलं की सांगतो मस्त केक तर मीच केक मध्ये काही सरप्राईज नव्हतं भारी म्हणजे सरप्राईज सरप्राईज चालू आहे. अजून काही आहे का अजून एक बाकीच आहे सुद्धा आपण आता पहिले केक कट करू यस काही फोटो काढू पहिले आपण आणि मग केक कट करू म्हणजे मला आता अक्षरशः थोडं मस्त फोटोज काढून झाले सगळ्यांसोबत आणि आता काय करणार पहिले विश मागायची आणि केक कट करणार त्याच्यावरती कॅन्डल लावून लावून हे झालेलं आहे आता फायनली कट करणार आहे फोटो मस्त काढून झालेले विश मागू परत लागते अरे ही मॅजिकल कॅन्डल आहे का सो मच दुसरा द्या ना हा खराब झाला हो ना. आणि हो केक मी मीच बनवलंय घरी कारण की बाहेरचे केक आवडतच नाही आम्हाला काय म्हणजे बऱ्याच वेळा आणून बघतोय तर थँक्यू बाबू आणि थँक्यू सो मच फॉर दिस सरप्राईज. आजचा जे सरप्राईज प्लॅन आहे ना ते मला विचार करून डोळ्यात पाणी येत रडायला. गिफ्ट कुठे आहे तुझं? अरे हो गिफ्ट आहे माहित नाही मला गिफ्ट हो ना ते खूप झालं मला काय पाहिजे ना झालं घे हाताने घे तुझ्या घे ना स्पून कुठे तू फोर्क कुठे आताचा हा देण्याचा हाताने खायचा आहे गिफ्ट आहे
लॅपटॉपची बॅग आहे माझी बाई नाही लॅपटॉपची बॅग तुम्ही तुमच्या मी वॉच मागितली होती यांना पण हे जे आहे छोटा बॉक्स दिसतोय काय असेल बरं मी वॉच मागितली होती आणि मला फॉसिलची वॉच पाहिजे होती चंदू काका सरपच बॅग आहे म्हणजे काहीतरी रिअल डायमंड आहे ओरिजिनल डायमंड ओरिजिनल डायमंड वा मी सांगितलं तुम्हाला वॉच पाहिजे आता तुम्हीच घालून द्या त्याचे लेबल आहे सुंदर आहे खरं सुंदर आहे मला आवडली पण घालून द्या केस भीती वाटली मला आवडते की कोणत्या पुट्ट्यात घालत आता या येस थोडीशी टाईट वाटते का ओके सुंदर आहे डिझाईन पण छान म्हणजे मला अशा नाजूक नाजूकच आवडतात त्याच्यामुळे मला जशी आवडते त्यानुसारच मी अंदाज केला सुंदर आहे डिझाईन पण सुंदर आहे तुझा बर्थडे 6 तारखेला त्यांनी डायमंड घालायला पाहिजे ना 6 म्हणजे आसमान एकदम थँक्यू थँक्यू सो मच सगळ्याच आजच्या फुल डे साठी सगळ्याच सगळ्याच गोष्टीसाठी तर बुफेच असते इथे पण 9:30 वाजले आणि बऱ्यापैकी लोक जेवण करून गेले तर ते म्हटले रूममध्ये देतो म्हणून पण म्हटलं आता आलोच आहे तिथं जेवण करून पुन्हा अजून रूममध्ये सगळं पसार होतो आणि स्टार्टरमध्ये आहे टोमॅटो सूप वेज क्रिस्पी आहे चायनीज मस्त आहे टेस्ट चांगली हां टेस्ट पण छान आहे आणि जेवणाचं पण त्यांनी लगेच दिलं त्यामध्ये आहे भेंडी दो प्याजा कोफ्ता करी आहे कोफ्ता मलाई रोटी आणि प्लेन राईस आणि खिचडी असणार आहे आणि स्वीटमध्ये आईस्क्रीम आईस्क्रीम नको होते खरं आम्हाला तर बघू काय घ्यायचं ते तर आम्ही जेवण करून घेतो नूडल्स पण आहे का नाही बस 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 आवडलं तुला नॅशनल नूडल्स खायचे ना नॅशनला जेवण करून आलो आणि डेझर्ट मध्ये आईस्क्रीम होती आणि थंडी इतकी भयानक आहे थंडी बापरे आणि आम्ही मस्त असं फुल घालून घेतल्याने बिलकुल थंडी नाही वाजताना आम्ही मस्त ब्लँकेट मध्ये थंडीत आईस्क्रीम करून आलो आणि आईस्क्रीम खाण्यासाठी पहिले नाचायला झोपवलं थंडीमध्ये आईस्क्रीम खायची मजा वेगळी आम्ही नाशिकला असताना नाही का डिसेंबर मध्ये चालू डिसेंबर मध्येच लग्न झालं होतं डिसेंबर जानेवारी नाशिक मध्ये थंडी खूप जास्त असते खूप जास्त आणि तेव्हा आपण संध्याकाळी रात्री 10:10 वाजता फिरताना त्या थंडी मी आईस्क्रीम तर चला आता आम्ही मस्त आमचा डेझर्ट एन्जॉय करतो आणि मला वाटतं आजचा ब्लॉग इथे संपायला पाहिजे आपण हो ना तर आज आमचा इथे स्टे आहे तर आजच्या पुरती होम आमचं तर येस आणि उद्या अजून मजा करायची आहे तर उद्याचा पण ब्लॉग येईलच
तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझं बर्थडे सेलिब्रेशन, सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच, म्हणजे ज्या शब्दात पण नाही बोलू शकत इतकं छान सेलिब्रेशन, म्हणजे मी विचार पण नव्हता केला की असं होऊ शकते म्हणून. हो ना, तर आता मी मस्त थंडीमध्ये आईस्क्रीम एन्जॉय करणार. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि पटापट पटापट माझे सबस्क्रायबर वाढवा. तर आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा. आणि बाय, असा झोपली आहे, बाय बाय करायला नाही आहे.